राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने सीना भोगावती प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचं लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी सांगितलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी शपथ घेतल्यानंतर लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहोळ विधानसभा मतदारसंघात चैतन्याचं वातावरण पसरलं आहे. येणाऱ्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येतील. माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी उपसा सिंचन, सीना भोगावती प्रलंबित, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रयत्न करणार असल्याचं लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी सांगितलं. काल अजितदादांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्याबद्दल प्रथमतः आदरणीय दादांचं माझ्या मूळ मतदारसंघाच्या वतीनं मी त्यांचं अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. काल आदरणीय दादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून माझ्या मतदारसंघामध्ये अतिशय चैतन्याचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं. माझ्यासारखी जी असंख्य तरुण आहेत त्यांना कुठंतरी एक आशा आहे की इथून भविष्यकाळामध्ये अतिशय चांगले दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील, नवीन तरुणांना त्या ठिकाणी संधी मिळेल. त्याचबरोबर माझ्या तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जे काही प्रलंबित प्रश्न, मग तो आष्टी उपसा सिंचनचा टप्पा टूचा प्रश्न असेल, त्यानंतर नरखेडमध्ये नरखेड भागामध्ये जे आमचं अनेक वर्षांपासूनचं सेना भोगावती जोड कालवा असेल, ते अनेक असे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यासाठी आदरणीय अजितदादांच्या पाठीमागं लागून आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही तो मार्ग लावण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्राला नवीन उपमुख्यमंत्री मिळाल्यानं माझ्यासारख्या असंख्य तरुणांना, महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला, सुशिक्षित बेरोजगारांना, कृषी प्राधान्य देशातील शेतकऱ्यांना नक्कीच पुढील काळात चांगले दिवस येतील असा माझा विश्वास आहे. आम्ही विकासरत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी ठाम असल्याचं लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील म्हणाले. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासूनचे या तालुक्यातील जो बॅकलॉग आहे विकासाच्या कामामध्ये, जे आदरणीय राजेंजी पाटील साहेब असतील, आदरणीय यशवंतरावजी माने साहेब असतील, यांच्या माध्यमातून आदरणीय अजितदादांकडून पाठपुरावा करून आम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. निश्चित कालच्या या शपथविधीनं मोहोळ तालुक्याला अतिशय येणाऱ्या दिवसांमध्ये अतिशय चांगले दिवस विकासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आमच्यासारखे जे तरुण आहेत त्या तरुणांना येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगली ताकद आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार. पुन्हा एकदा आदरणीय अजितदादांना त्या ठिकाणी शुभेच्छा.